12 रोजी बेडक्याळे ते राजमाता जिजाऊ जयंती निमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन। होम मिनिस्टर स्पर्धा सह पुरस्कार वितरण। अध्यक्षासव सुप्रिया पाटील यांची पत्रकार परिषदेत माहिती। बेडक्याळेतील श्री दत्तकुमार पाटील युवा समिती संचालित राजमाता जिजाऊ महिला सेवा भावी संस्थेच्या वतीने गुरुवार दिनांक 12 जानेवारी दुपारी 4 वाजता राजमाता जिजाऊ जयंती निमित्त समाजातील कर्तव्यनिष्ठ महिलांना पुरस्कार वितरण सोहळा व महिलांसाठी होम मिनिस्टर स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती संस्थेचे अध्यक्ष सुप्रिया दत्तकुमार पाटील यांनी आयोजित पत्रकार परिषदेत दिली। वर्षीप्रमाणे यावर्षी राजमाता जिजाऊ जयंती निमित्त बेडक्या येथे शिवाजीपेठ परिसरात श्री दत्तकुमार पाटील युवा समिती संचलित राजमाता जिजाऊ महिला सेवाभावी संस्था बेडक्या यांच्या वतीने कर्तृत्ववान महिलांचा पुरस्कार सोहळा त्याचबरोबर होम मिनिस्टर कार्यक्रमाचे आयोजन केलेले आहे। या कार्यक्रमाला पुरस्कार चांगुणाबाई रामचंद्र नल्लवडे पारंपरिक लोकगीते जोपासल्याबद्दल त्यांना देण्यात येणार आहे। त्याचबरोबर वैद्यकीय सेवेतील उल्लेखनीय कामगिरीसाठी कांबळे मॅडम यांना पुरस्कार देण्यात येणार आहे। शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल अश्विनी चौगले, चित्रकला व कलाक्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल कुमारी समृद्धी देसाई व प्रेरणादायी पुरस्कार म्हणून गीता पवार यांना पुरस्कार देण्यात येणार आहे। त्याचबरोबर होम मिनिस्टर या कार्यक्रमाचे आयोजन केलेले आहे, याचे सूत्रसंचालन सौ रुपाली पाटील ह्या करणार आहेत। या स्पर्धेसाठी विशेष बक्षीस वितरण प्रथम क्रमांकांचे पैठणीसाठी बक्षीस एस कुमार वस्त्रालय काकडे ब्रदर्स बेडक्या यांच्याकडून, द्वितीय क्रमांक चांदीचा करंडा सुयोग ज्वेलर्स बेडक्या सचिन पोद्दार यांच्याकडून, तृतीय क्रमांक जोडवी अजित पोद्दार सुवर्णकार यांच्याकडून, चतुर्थ व पाचवा पुरस्कार शुभम माने व मुकुंद भई यांच्याकडून मिळणार आहे। आणि या कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थिती प्रमुख वक्त्या म्हणून प्राध्यापिका कल्पना राय जाधव मॅडम नाडगे हायस्कूलच्या प्राचार्या या उपस्थित राहणार आहेत। या कार्यक्रमाला लोकनेते स्वर्गीय गोपाळदादा पाटील व्यासपीठाचे उद्घाटन सौ सुनंदा जनगोंड धड्ड पाटील व सौ पूजा कृष्णा माळी यांच्या हस्ते होणार आहे। या कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थिती म्हणून सौ मंगल पाटील व श्रीमती वासंती गोपाळ पाटील, त्याचबरोबर आमच्या सर्व गावातील ज्येष्ठ महिला संघाच्या कार्यकर्त्या राजमाता जिजाऊ संस्थेच्या सर्व महिला उपस्थित राहणार आहेत। आणि या कार्यक्रमासाठी गावातील सर्व महिलांनी उपस्थित राहून स्पर्धेमध्ये भाग घ्यावा ही विनंती। या बैठकीस महिला संस्थेच्या उपाध्यक्षा सौ साधना देसाई, कार्यदर्शी सौ भावना इनामदार, सदस्या सौ मंगल पाटील, विमल देसाई, लीना संगपाळ, विद्या शिंदे, मेघा पाटील, प्रिया पाटील, मोहिनी पाटील, ज्योती भोपळे, सुप्रिया बेळगे आदी महिला उपस्थित होत्या। स्वागत व प्रास्ताविक सौ भावना इनामदार यांनी केले, तर आभार सौ कविता जनवाडे यांनी मानले। ಪ್ರತಿವರ್ಷದಂತೆ ಈ ವರ್ಷವೂ ರಾಜಮಾತಾ ಜಿಜಾವೂ ಕಾರ್ಯಕ್ರಮದ ಅಂಗವಾಗಿ ಶ್ರೀ ದತ್ತಕುಮಾರ್ ಪಾಟೀಲ್ ಸಮಿತಿ ಸಂಚಲಿತ ಸೇವಾಭಾವಿ ಸಂಸ್ಥಾ ಬೆಡ್ಕ್ಯಾಳ್ ಇವರ ವತಿಯಿಂದ ಕರ್ತೃತ್ವ ಮಹಿಳಾ ನಿಷ್ಠೆ ಮಹಿಳೆಯರ ಪ್ರಶಸ್ತಿ ವಿತರಣಾ ಸಮಾರಂಭ ಹಾಗೂ ರಾಜಮಾತಾ ಜಿಜಾವೂ 2023 ಕಾರ್ಯಕ್ರಮವನ್ನು ಹಮ್ಮಿಕೊಳ್ಳಲಾಗಿದೆ। ಮುಖ್ಯ ಉಪಸ್ಥಿತಿಯಲ್ಲಿ ಪ್ರಾಧ್ಯಾಪಕಿ ಕಲ್ಪನಾ ರಾಯ್ ಜಾಧವ್, ವಾಸಂತಿ ಗೋಪಾಲ್ ಪಾಟೀಲ್, ಮಂಗಲ್ ಶಂಕರ್ ಪಾಟೀಲ್ ಸಂಘದ ಎಲ್ಲ ಸದಸ್ಯರು, ವಿವಿಧ ಮಹಿಳಾ ಸಂಘದ ಸದಸ್ಯರು ಹಾಜರಿರಬೇಕಾಗಿ ವಿನಂತಿ। ಈ ವಿಶೇಷ ಕಾರ್ಯಕ್ರಮದಲ್ಲಿ ಹೋಮ್ ಮಿನಿಸ್ಟರ್ ಕಾರ್ಯಕ್ರಮವನ್ನು ಮಹಿಳೆಯರಿಗೆ ಆಯೋಜಿಸಲಾಗಿದೆ। ಈ ಕಾರ್ಯಕ್ರಮದ ನಿರೂಪಣೆ ರೂಪಾಲಿ ಪಾಟೀಲ್, ಪ್ರಥಮ ಭವನ ಬಹುಮಾನ ಎಸ್ ಕುಮಾರ್ ವಸ್ತ್ರಾಲಯ ವತಿಯಿಂದ ಪೈಠಣಿ ಸೀರೆ, ದ್ವಿತೀಯ ಬಹುಮಾನ ಸುಯೋಗ್ ಜ್ಯುವೆಲರ್ಸ್ ಇವರಿಂದ ಬೆಳ್ಳಿಯ ಪೂಜಾ ಸಾಹಿತ್ಯ, ತೃತೀಯ ಬಹುಮಾನ ಅಜಿತ್ ಪೋದಾರ್ ಬೆಡ್ಕ್ಯಾಳ್ ಇವರ ವತಿಯಿಂದ ಬೆಳ್ಳಿಯ ಕಾಲುಂಗುರ, ಸದರಿ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ವೇದಿಕೆ ಉದ್ಘಾಟನೆ ಸುನಂದ ಜನಗೌಡ ದಟ್ ಪಾಟೀಲ್, ಪೂಜಾ ಕೃಷ್ಣ ಮಾಳಿ ಇವರ ವತಿಯಿಂದ ನಡೆಯಲಿದೆ। ಸದರಿ ಕಾರ್ಯಕ್ರಮಕ್ಕೆ ಎಲ್ಲರೂ ಉಪಸ್ಥಿತರಬೇಕಾಗಿ ವಿನಂತಿ।